हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी साउथ इंडियन पंजाबी चाइनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आइसक्रीम क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील 98 81 36 72 32 नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर म्हाळुंगी नदीवर बायपास पुलावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या बैलाचा पाय गुतून बैल पडला आणि त्यानंतर ऊसाने भरलेली ही गाडी उलटली त्यामुळे महामार्गावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला बायपासवरील पुलाला मध्ये मध्ये ठेवलेले गॅप बैल किंवा माणसाचेही यामध्ये पाय अडकून मुडू शकतील असे आहेत यामध्ये बैलाचा पाय अडकल्यामुळे हा अपघात झालाय बैलगाडी मालकाने आरडाओरडा केल्यामुळे जवळपासचे नागरिक जमा होऊन त्यांनी बैलाचा पाय बाहेर काढून त्याचा पाय वाचवला आणि बैलाची सुटका केली तर या अपघातातून 1.5 लाखांचा बैल वाचलाय बैलाचा दुसरी बार पाय गुतलेला आमच्या बैलाचा आता यो बैल आता गाडीत अजून एक बैल बसून आहे गाडी त्याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे पाय नसता गुतला तर बैल पडला असता का ही बेग किती मोठी आहे त्याच्यामुळं बैल पडला सहकार्य केलं लोकांनी म्हणून वाचले नाही तर काय भाव पडला असतं 1 लाख रुपये बैलाची किंमत आहे हे सरकार देणार आहे त्यांना कमीत कमी याच्याकडे लक्ष तर द्या मानव अरे बाबा हे एवढं मोठं इथं जॉईंटवर त्यांची एवढी मोठी भेग आहे त्याच्यामध्ये बैलांचे पाय गुतून राहिले पाय गुतल्यानंतर बैल पडला एवढा ऊस त्याच्या ओखांडी पडला इथं जर माणसं नसते गाडीवाल्याने बैलचा मेलाच असता नॅशनल हायवेला काही घेणं नाही त्यांनी बनवला ते निघून गेलेले गव्हर्नमेंटचं काही लक्षच नाही याच्यावर याच्यावर लक्ष नाही दिलं तर ऊस बैलगाड्या न्यायच्या आहे का नाही पाहिजे नाही अशा गोष्टी काहीतरी केलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने तरी काही केलं पाहिजे ना नॅशनल हायवेचं काम आहे नाही एवढ्याला मोठ्याला वेगळा ठेवायचंच नाही तर काहीतरी करायचं ना सपोर्ट त्याला जेणेकरून बायलाचा पाय जाईल ना असं काहीतरी केलं पाहिजे ना बायलाचा पाय गेला त्याच्यामुळेच ते वाचले ना माहितीये का दया दिली आम्हाला ना तर आमचं काय नुकसान झाली असते आज 2.5 लाखाचे बैल आहेत ते आमचे त्याचे आमचं जीवन आहे समज आज ते तर चालू असले आमचं जीवन काय जीव आहे त्याला काय होत काय नव्हतं काय त्याच्या डोक्यात बांब बसत काय नाही त्याचा उपयोग आहे काही याला तर तिकडं आम्हाला रस्ता चांगला नाही म्हणा ह्या रस्त्याने आलो तर इकडं असं कशा पोटा बारा काय करायचं ते बारचा काय करतात गाडी याला जर रस्ता करून नाही घ्यायचा रस्ता नाही करायचा काय उपयोग यांचा याने अर्धेच केला पाहिजे ना नंतर गाड्या बंद करून टाकायच्या टोलनाका व्यवस्थापनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणचे गॅप त्यांनी दुरुस्त करावेत अशीही मागणी केली जातीय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर